आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खेरवाडमध्ये स्वाभिमानीच्या बंडू पाटील यांचा आगळा वेगळा उपक्रम, वाढदिवसानिमित्त काढली पंचगंगेतील जलपर्णी. हेरवाड येथील स्वाभिमानी संघटनेचे बंडू पाटील यांनी वाढदिवसानिमित्त पंचगंगेतील जलपर्णी काढण्याचा उपक्रम राबवून जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. बरेच जण आपला वाढदिवस केक कापून, फटाके उडवून, मौज मजा करून, तसेच काही जण वृक्षारोपण, वया वाटप अशा सामाजिक कार्यांनी साजरा करतात. आता यात आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे, ती आहे हेरवाड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील यांनी राबवलेल्या उपक्रमाची. बंडू पाटील यांनी अनाठाई खर्चाला फाटा देत आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपत सध्या बहुचर्चित असलेल्या पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नाचा विचार केला आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त पंचगंगेतील जलपर्णी काढण्याचा बहुउपयोगी उपक्रम राबवला. त्यांच्या मित्रमंडळींनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यानिमित्त एक वेगळा आदर्श कोल्हापूर जिल्ह्याला बंडू पाटील यांनी दाखवल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महानकर न्यूज साठी हेरवाडहून संदीप इंगळे. आज 7 जुलै आमचे सन्मित्र या पंचगंगा प्रदूषणामुक्तीसाठी नेहमी अग्रेसर राहणारे लढाला सर्वस्वी होऊन घेतले स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष आमचे सन्मित्र माननीय बंडूर बळगुंडा माधगुंडा पाटील यांचा आज वाढदिवस. तो वाढदिवस आज आम्ही एका वेगळ्या विधायक उपक्रमाने या ठिकाणी साजरा करत आहोत. या पंचगंगा प्रदूषणा संदर्भात त्यांनी गेली 10 ते 15 वर्ष या ठिकाणी तो लढा वेगळ्या पद्धतीने उभारलेला आहे आणि त्याचाच आज या ठिकाणी आम्ही एक वाढदिवस त्यांचा या ठिकाणी केंद्राळ मुक्त पंचगंगा ह्या माध्यमातून केंद्राळ काढून या ठिकाणी जलपर्णी काढून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी वाढदिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी केंद्राळालाच त्या ठिकाणी आपण केकच्या स्वरूपात कापून हा वाढदिवस आपण साजरा केला आहोत. आणि आज या प्रदूषणामुक्ती संदर्भात असं या ठिकाणी हेरवाडमध्ये सर्वपक्षीय उपोषण देखील या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मी या ठिकाणी उपोषण देखील केलेलं आहे. तर बंडू पाटलांना एवढीच या ठिकाणी सर्व मित्रपरिवार सर्व गावकऱ्यांच्या वतीनं एक सदिच्छा व्यक्त करतो. तुमचा हाच लढा असंच तुमच्या ह्या दिवशी तुम्ही लढा जो चालू केला आहे त्याला आज वेगळ्या मूर्त स्वरूपात ते नेहमी म्हणत असं की लढा कुठं पण चालणार काय पण ज्या छोटे विश्व आमचे मित्र बंडू पाटले असतील, विश्वास भाली घातलेले, प्रसाद धर्मा देखील, वेगवेगळ्या पक्षातल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जो लढा उभारला आणि त्या लढ्याला आज एका कुठल्या तर माध्यमातून मूर्त स्वरूप प्राप्त होतं. नेहमीच मी सांगतो की या ठिकाणी आता फक्त एवढीच एक सदिच्छा एवढी सर्व राजकारणाच्या लोकांना मी या ठिकाणी नम्र विनंती करतो, आपले राजकीय पायजोडे जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी आपण सर्वांनी एक दिलानं एक नागरिक म्हणून एक दिलानं आपण या ठिकाणचा सहभाग नोंदवला तर पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हायला वेळ लागणार नाही. आणि बंडू पाटलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही एक चांगल्या प्रकारे सामाजिक काम या गावामध्ये आणि तालुक्यामध्ये करतो. या वाढदिनी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो.